यानंतर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये रामोशांचा जो उठाव आहे तो सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा समजला जातो. अत्यंत तीव्र आणि अत्यंत चिवट पद्धतीनं रामोशांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा उभा केलेला होता. बघा, सातारा जिल्ह्यामध्ये चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली रामोशांचे संतू नाईक आणि उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा उभा केलेला आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की हे चितूर सिंग कोण? तर हे चितूर सिंग म्हणजे सातारचे छत्रपती शाहू महाराज यांचे ते दूत. तर त्यांच्या नेतृत्वाखाली रामोशांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हा लढा उभा केलेला आहे. बघा, संतू नाईक आणि उमाजी नाईक यांनी पुण्याहून मुंबईला जाणारा जो सावकारी एवज आहे तो लुटून घेतलेला आहे. 1824 मध्ये पुण्याजवळ भांबर्डे उमाजीनं तर मोठं विलक्षण धैर्य दाखवलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या लष्कराचा खजिनाच लुटलेला आहे. संतू नाईकाच्या मृत्यूनंतर रामोशाचं नेतृत्व हे उमद्या दमाच्या उमाजी नायकांकडे आलेलं आहे आणि हा लढा त्याने तीव्र आणि गतिमान अशा स्वरूपाचा केलेला आहे. इंग्रजांना या भागामध्ये सळो की पळो करून सोडलेलं आहे. त्यांनी त्यांच्या नाकामध्ये दम आलेला आहे उमाजीच्या विरोधामध्ये आणि त्यामुळं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उमाजी नायकांच्या कारवाया सातत्यानं वाढत असल्यामुळं ब्रिटिशांनी उमाजी नाईक आणि त्यांचे जे सहकारी होते त्यामध्ये भुजबा पंड्या आणि एसाजी आणि उमाजी नाईक यांना पकडून देणाऱ्यासाठी प्रत्येकी 5,000 बक्षीस ब्रिटिश सरकारनं जाहीर केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी जाहीरनामाच काढलेला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी या परिसरातील जनतेला निकसून सांगितलेलं होतं की तुम्ही उमाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अन्न वस्त्र निवारा किंवा पैसा किंवा कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करू नये, त्यांना मदत करू नये आणि जर कुणी यांना मदत केल्याचं आढळून आलं तर त्यांना जबर शिक्षा केली जाईल. एवढंच नाही, ज्यांनी सहकार्य केलेलं आहे उमाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांची वतनं सुद्धा जप्त केली जातील असं निकसून सांगितलेल्या अशा स्वरूपाची धमकी या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी त्या परिसरातील लोकांना दिलेली आहे. तर ब्रिटिशांच्या समोर नमतील ते उमाजी कसले? तितक्या चोख पद्धतीनं उमाजी नाईकांनी सुद्धा ब्रिटिशांना उत्तर दिलेलं आहे. त्यांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जाहीरनामा काढलेला आहे आणि त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी युरोपियन लोक दिसतील त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ठार मारा. ब्रिटिशांच्या कुठल्याच आज्ञेचं पालन करू नका. शेतकऱ्यांनी सारा भरण्याचं काम नाही. ब्रिटिश लष्करामध्ये असणाऱ्या लष्करांनी ब्रिटिशांच्या आज्ञा पाळता कामा नये. ब्रिटिशांनी ज्यांची वतनं जप्त केलेली आहेत त्यांची वतनं आम्ही त्यांना परत करू आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना रोख रक्कम बक्षीस दिली जाईल, त्यांना वतने दिली जातील अशा स्वरूपाचं अभिवाचन या जाहीरनाम्याच्या माध्यमातून
त्यांनी जनतेला दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडण्याचं काम उमाजी नाईकांनी केलेलं होतं. आणि त्यामुळं कॅप्टन डेव्हिस यांनी उमाजींना पकडण्यासाठी घोडदळाच्या 5 कंपन्या त्यांच्या मागे लावलेले. परंतु उमाजी त्यांना काही सापडू शकले नाहीत. सातारा, वाई, भोर आणि कोल्हापूर या परिसरामध्ये उमाजी आणि ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये सातत्यानं संघर्ष हा होत राहिलेला आहे. शेवटी कॅप्टन मॅकेन टोशने उमाजीला पकडण्यामध्ये त्यांचा पाठलाग सुरू केलेला आहे आणि सरते शेवटी भोर जवळ कॅप्टन मॅकेन टोशने त्यांना पकडलेला आहे. त्यांच्यावरती खटला भरवण्यात आलेला आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली रामोशी या आदिवासी समाजाने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अत्यंत चिवट अशा स्वरूपाचा लढा उभा केला. अन्यायाविरुद्ध आम्ही झुकणार नाही अशा स्वरूपाचा हा त्यांचा बाना होता. तर ब्रिटिशांचा अन्याय आणि अत्याचार हा एवढा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता की जंगलामध्ये राहणारे आदिवासी हे सामान्य लोक हे सुद्धा यांच्या राज्यामध्ये अत्यंत त्रस्त होते. त्यांचा जगण्या मरण्याचा प्रश्न हा निर्माण झालेला होता आणि त्यामुळं या लोकांनी एवढ्या तीव्र प्रमाणामध्ये यांच्या विरोधामध्ये लढे दिलेले आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. यानंतर चौथा लढा हा सावंतवाडीतील उठावाच्या संदर्भातला लढा आहे. बघा 1828 मध्ये महादेवगडचा किल्लेदार सावंत फोंड यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव केलेला आहे. परंतु ब्रिटिशांनी तो दडपून टाकलेला आहे. ब्रिटिशांनी ज्या पद्धतीनं हा उठाव दडपून टाकला त्यामुळं ब्रिटिशांना शह देण्यासाठी आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करण्यासाठी या भागातील सावंतवाडीच्या भागातील सरदार ही एकत्रित आलेली आहेत आणि त्यांनी एकत्रित येऊन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हा लढा दिलेला. परंतु हा लढा त्या ठिकाणचा ब्रिटिशांचा जो राजकीय प्रतिनिधी आहे स्पूनर यांनी मोठ्या कौशल्याने दडपून टाकलेला आहे. स्पूनरने लढा दडपून टाकलेला असला तरी ज्या सरदारांनी एकजुटीनं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा दिलेला होता त्याच्यापैकी काही सरदार परत ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढायला हे तयार झालेले होते. परंतु 1845 मध्ये ब्रिटिश सरकारने या परिसरामध्ये लष्करी कायदा पुकारलेला आहे आणि शेवटी कॅप्टन ओट्रॅम यांनी हा लढा म्हणजे या लढ्याचा त्यांनी पूर्णतः बिमोड केलेला आहे. आणि आता शेवटचा उठाव म्हणजे गडकऱ्यांचा उठाव. आता कोल्हापूर संस्थानातील जे गडकोट आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे गडकरी करत होते आणि मराठ्यांच्या राज्यामध्ये त्यांना वतने आणि वेतन हे दोन्हीही दिलं जात होतं. परंतु कंपनी सरकारच्या कालखंडामध्ये त्यांचं वेतन आणि वतन दोन्हीही नष्ट करण्यात आले आणि त्यामुळं हे गडकरी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उभा टाकलेले आणि त्यांचा
पहिला संघर्ष हा कोल्हापूरच्या नजीक जो सामानगड आहे त्या सामानगडावरती संघर्षाची पहिली ठिणगी पडलेली आहे. त्यानंतर उठाववाल्याने कोल्हापूरच्या परिसरातील पन्हाळनाळा, पावनगड, विशालगड ही किल्ले आपल्या ताब्यामध्ये घेतलेले. परंतु याच वेळेस ब्रिटिशांनी नवीन आणि ताज्या दम्याची फौज मद्रासहून मागून घेतलेली आहे. सुसज्ज अशा पद्धतीची ही फौज असल्यामुळं या फौजेसमोर गडकऱ्यांचा निभाव हा लागला नाही आणि सरते शेवटी त्यांना ब्रिटिशांच्या समोर शरणांगती पत्करणं हे भाग पडलेलं आहे. तर अशा पद्धतीनं 1857 उठावाच्या अगोदर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये घडून आलेले हे काही मोजके उठाव होते.